मला वाटतं 3, 5, 8, 5 ला 25 रुपये ठेर ठरवलाय, ह्याला लाजा वाटायला पाहिजे. छप्पन सांगतो, चिड तयार होती. 25 रुपये मला राजू शेट्टीला एकच विनंती करायची की तुम्ही शेतकऱ्याच्या आंदोलनात सहभागी होता, पहिल्यांदा तुमचे मी आभार मानतो. मी तुमचा फॅन आहे, कारण शेतकरी म्हणून आहे, दूध उत्पादक म्हणून आहे. तर आंदोलन करताना हे शासनाच्या दारीच केलं पाहिजे. देणारे ते आहे तो कर्नाटक सरकार देत आहे. आज किती देत आहे? 5 रुपये अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा करत आहे. आज सहकारी संघ आहेत ना, हे संघ काय झोपलेत का? आता राज्यकर्ते लय शेतकऱ्याचा पळ काढतात ना. मग राज्यकर्त्यांनी जागा व्हावा ना. आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल, यांना शेतकऱ्याचा फक्त सभेत कळावा दिसतो. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयश नलवडे आपले स्वागत करतो. गेल्या 8 ते 15 दिवसापासून महाराष्ट्रात दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. आणि काही शेतकरी संघटना आणि शेतकरी नेते हे या दूध दर कमी झाल्याबाबत सोनाई परिवार किंवा दशरथ दादा माने यांना जबाबदार धरलं जाते आणि त्यांच्यावर आरोप केला जातो की त्या व्यक्तीमुळे किंवा त्या संस्थेमुळे आज दूध दर कमी झालेला आहे. मी आलेलो आहे इंदापूर तालुक्यातील बेलवाडी या गावात. बेलवाडी गावात येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी शहाजी शिंदे म्हणून एक शेतकरी आहेत, जे शेतकरी जवळजवळ 45 वर्षाचा त्यांना दूध उत्पन्नामधला अनुभव आहे. अगदी छोट्याशा डेअरीपासून ते दूध गंगा संघाच्या चेअरमन पर्यंत त्यांची वाटचाल आहे, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीतला अनुभव आहे. खरं तर आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की खरोखरच या गोष्टीत सोनाई परिवार किंवा दशरथ दादा माने जबाबदार आहेत का. चला तर मग सर नमस्ते. नमस्कार. आता जसं आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सोनाई परिवारामुळे हा दुधाचा दर कमी झालेला आहे. आपण कसं पाहता याकडे? नाही, असं नाही म्हणता येणार तिकडे. असं नाही म्हणता येणार, कारण का आज महाराष्ट्रातली म्हणण्यापेक्षा देशातली जर परिस्थिती पाहिली तर देशात दूध खूप झालेलं आहे. आणि देशात खूप दूध झाल्यामुळं आपल्या देशातून जी काही पावडर किंवा बटर एक्सपोर्ट होते त्याचेच रेट जागतिक बाजारपेठेत पडलेले आहेत. आणि जेव्हा जागतिक बाजारपेठेतले दर पडलेले असतात तेवढं दुधाचे दर उतरल्याशिवाय पर्यायच नसतो, उतरवल्याशिवाय पर्यायच नसतो. आणि हे वैयक्तिक पुन्हा एका कुटुंबावर बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातील सगळ्याच खासगी संघ असतील, सहकारी संघ असतील किंवा शासन असेल, शासनात सुद्धा आज महानंद आहे. सहकारात खूप मोठे संघ आहेत आज, आणि खासगी संघ सुद्धा भरपूर आहेत. पण ह्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे ना. जर वैयक्तिक कुणी एखाद्यावर बोलून जर सांगत असेल की ह्यांच्यामुळे जर कमी झालं तर बाकीचे काय मग झोपलेत का? त्यांनी द्यावेत ना दर वाढवून. जसं अमूल आणि हॅटसन दर वाढवून देते असं म्हणताय, देतय दर वाढवून, पण त्यांच्या क्वालिटी प्रमाणे आपण दूध देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा आपल्या इंदापूर तालुक्यात 10% सुद्धा जर हॅटसनला अमूलला नाही का, कुठंतरी ह्याचे आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना. मग हे जे न बसणारं दूध आहे हे खाजगीवाले सगळे, वैयक्तिक कुणी एक नाही, कुणावर ब्लेम ठेवायची कारणही नाही, मला ते पटतही नाही. हे शेतकऱ्यांचं जर दुखणं कमी करायचं असेल तर कुणावर तरी ब्लेम ठेवण्यापेक्षा त्याची नैतिक जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि केंद्र. शिंदे साहेब, पण आता ह्यामध्ये आणखी एक असा विषय येतोय की जर समजा आता तुम्हाला सहकारातला दुधाच्या सहकारातला इतका मोठा अनुभव आहे, आताचा जो कायम हमी भाव ज्याला दर म्हणता येईल तो दर का आहे, तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणजे काय केल्यानंतर शेतकऱ्याला थोडा दर जास्त मिळेल किंवा दिलासा मिळेल? त्यांना हमी भाव ठरवताना, जसं साखरेचे हमी भाव ठरवताना शासन प्रयत्न करतं, शासन सहभाग घेतो, तसं दुधाचा हमी भाव ठरवताना शासनाने सुद्धा मध्यस्थी केली पाहिजे. आणि त्या मध्यस्थीमध्ये दर ठरवणारे हे शेतकरी घेतले पाहिजेत, काही अनुभवी शेतकरी. आता कोण, आता हे दर कोण ठरवते? आता दर असं ठरवते की दुग्ध विकास मंत्री असतात, त्यांचे सचिव असतात, पुन्हा इथं काही खासगी संघवाले असतात, काही सहकार्यातले लोक असायला पाहिजे. कोण असेल? मी म्हणतो दुग्ध विकास मंत्री नियमाप्रमाणे तुम्ही घ्या, राज्यमंत्री घ्या, पण बाकी कोणी घ्या त्यात शेतकरी घेतला पाहिजे की जो पहाटे 4 वाजता उठतोय आणि गायीच्या शेणात हात घालतोय किंवा गायी वेल्यानंतर त्या घाणीत गायीची जी काही घाण पडती ती घाण धार काढताना ती शेपूट मारल्यानंतर त्याच्या तोंडात झार असतो ना, ती ज्याच्या तोंडात जातो त्याला पहिल्यादा बोलवा तुम्ही आणि त्याला विचारा
की सकाळपासून संध्याकाळपर्यंत गायीवर खर्च किती होतोय, की गाय केवढीचे, त्या गायीच्या किमतीचं व्याज किती होते, दरम्यानच्या काळात गाय किती वेळा आजारी पडते, आजारी पडल्यानंतर 10-20 गायीत एक गाय मरते, त्याच्यानंतर गाय 8 ते किती दिवस, आणि हे सगळं सायकल, हे जे चक्र आहे, हे सायकल आहे, ह्याचा अभ्यास करून दर ठरवणारा माणूस यात पाहिजे. मुंबईत बसून दर ठरवणारे जे आहेत का नाही, मला वाटतं 3-5-8-5 25 रुपये रेट ठरवलाय, ह्याला लाजा वाटायला पाहिजे. छप्पन सांगतो चिड तयार होती 25 रुपये. अरे दुधाची कॉस्ट, आता प्रोडक्शन कॉस्ट अंदाजे जरी म्हणलं तरी 35 रुपयाची आहे. बरोबर, 35 रुपये. आणि तुम्ही जर 34 रुपये दर देत असाल, कुणी एकटा देत नाही, सगळे मिळून देतात, हे कुणीही एकटा येत नाही. बरं मी म्हणतो कुणी एकट्याने समजा 34 रुपये दर केला, मग बाकीच्याने द्यावेत ना दर, सहकारी संघ आहेत ना, ह्या संघ काय झोपलेत का? आता राज्यकर्ते लय शेतकऱ्याचा पळ काढतात ना, मग राज्यकर्त्यांनी जागा व्हावा ना. आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल, त्यांना शेतकऱ्याचा फक्त सभेत कळावाळा दिसतो. तो वस्तुस्थितीत कळावाळा जर आला ना, तर माझ्या अंदाजाने शेतकऱ्याला 43-44 रुपये भाव द्यायला सुद्धा कुठे कमी पडणार. यापूर्वी काहीतरी 5 रुपये दर वाढला होता, त्याचा काय किस्सा आहे नेमका? मग ज्या वेळेस दूध ओव्हरफ्लो झालं, दुधाला गिराईक नाही, त्यावेळेस शेट्टी साहेबांनी आंदोलन केलं होतं, राजू शेट्टी साहेबांनी. ते आंदोलन कोल्हापूरवरनं मुंबईला निघाले. मुंबईला निघाल्यानंतर दरम्यानच्या काळात भाजपचं सरकार होतं, आणि हे आंदोलन इतकं पेटलं होतं की महाराष्ट्राच्या चारही बाजू, म्हणजे चौ बाजू त्यांनी पॅक केल्या होत्या प्रत्येकाने. म्हणजे एवढा सेन्सिटिव्हली हा विषय घेतला होता की पूर्ण पॅक केलं होतं. गुजरातची बाउंड्री सुद्धा बंद केली, म्हणजे बरे काय म्हणतात आपण, जीव द्यायची तयारी होती. जीव गेला तर हा करता आपण दूध येऊन द्यायचं नाही. अशी ज्यावेळेस महाराष्ट्रात परिस्थिती तयार झाली, त्यावेळेस भाजप सरकारने विधीन सेकंद 5 रुपये अनुदान डिक्लेअर केलं. बरोबर, आणि ते शेतकऱ्याच्या खात्यात गेलं पाहिजे. म्हणजे आता जर अनुदान आलं शेतकऱ्याच्या पदरी, तर ऑटोमॅटिक हा प्रश्न सॉल्व्ह होईल. शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने, राज्य सरकारने 5 रुपये दिले पाहिजे. आता देते का शासन? नाही देत. राज्यात आता चालू आहे, कर्नाटक सरकार देत आहे. आज किती देत? 5 रुपये अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा करताय आज. बरोबर, म्हणजे हा खरा मुद्दा आहे की महाराष्ट्र शासन अनुदान देत नाही. ठीक आहे, आता काय केलं पाहिजे? म्हणजे शेतकऱ्यांनी जागवून, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करता? मला राजू शेट्टीला एकच विनंती करायची की तुम्ही शेतकऱ्याच्या आंदोलनात सहभागी होता, पहिल्यांदा तुमचे मी आभार मानतो. मी तुमचा फॅन आहे, कारण शेतकरी म्हणून आहे, दूध उत्पादक म्हणून आहे. तर आंदोलन करताना हे शासनाच्या दारीच केलं पाहिजे. देणारे ते आहे तो. तुम्ही सांगा, मी हे खाजगीवाले नाव कोणाचं न घेता सांगतो. मीच समजा माझा संघ आहे, खाजगी संघ आहे. मला जर वर्ण मिळत नसेल तर मी खाली कुठे देईल? ज्या वेळेस पावडरचे रेट वाढले, बटरचे रेट वाढले, त्यावेळेस 30 रुपयाचा भाव 37 रुपये 38 रुपयावर गेला ना. ते कुणी घरातले दिले नाहीत. कुठल्याही फॅमिलीने, कुठल्याही संघाने किंवा कुठल्याही सहकारी संस्थेने घरातले पैसे कोण देतो गाव? याचा अर्थ अगदी स्पष्टच सांगा, सोनाई परिवार जबाबदार आहे का? मला नाही वाटत, मी नाही म्हणू शकत. असं वैयक्तिक सोनाई म्हणण्यापेक्षा कुठलाही आरोप त्यांच्या होतोय म्हणून मला नाही पटत. हा म्हणजे मला नाही पटत. तर अशा पद्धतीने शासनावर आरोप करावं. शासनावर, शासन बघेल ना त्यांच्याकडे. ओके, शासन सोनाई आहे का नाही, आपण सोनाईला बोलण्यापेक्षा शासनाने सोनाईला बोलवून घ्यावं ना. करेक्ट, त्यांच्याशी चर्चा करावं ना. बहुतेक किती पैसे, म्हणजे मराठीत सांगायचं म्हणजे किती पैसे कमावतात. जर प्रमाणापेक्षा जास्त पैसे कमवत असतील तर त्यातनं तुम्ही त्यांना द्यायला सांगा. बरोबर, पण ते जर तोट्यात जात असतील तर तुम्ही त्याचा विचार करा ना. आता ते किती पैसे मिळवतात मला माहित नाही, किंवा किती तोट्यात आहेत हे मला माहित नाही. ही शासनाची जबाबदारी आहे, आणि शासनाने अशी लोक बोलवून घेऊन, म्हणजे सोनाई असेल, अजून कोण पराग असेल, कोणी असेल, जी काय आहे. पराग सुद्धा खूप मोठा संघ आहे. आता नवीन नेचर आपल्या इथे झालाय. इकडं फलटणला गोविंद संघ आहे, तिकडं प्रभात आहे, खूप संघ मोठे आहेत. प्रॉडक्शन आता नवीन आपला तो बीडचा कुठे म्हणून आलेला आहे, आपला फलटणला आपल्या खासदारांचा संघ चालवायला घेतलेला आहे. ही लोक बोलवा ना तुम्ही, त्यांना बोलवून ह्यांच्याशी चर्चा करून रेट ठरवा ना. बरोबर, कुणाव तरी एकावर आरोप करण्यापेक्षा सगळ्यांना बोलून वस्तुस्थिती तपास, असं माझं म्हणणं. ओके ओके, म्हणजे एकंदरीतच जसं पाहिलं आपण, मित्रांनो, शहाजी शिंदे यांची मुलाखत घेण्याचा एकच माझा उद्देश होता की यांना जवळजवळ 1973 ते आता साधारण 2023 म्हणजे 50 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. अगदी छोट्या छोट्या शेतकऱ्यापासून ते दूध संघाच्या चेअरमन पदापर्यंत त्यांचा अनुभव असल्यामुळेच मी त्यांचा त्यांची ही मुलाखत घेतली. आणि त्यांचे असं मत आहे की सोनाई परिवार असतील किंवा दशरथ दादा माने असतील किंवा अजून बाकीचे कोणी वैयक्तिक कोणीही असेल,
तर ते या दूध दर कमी होण्याबाबत जबाबदार असू शकत नाहीत. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर.